आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा पूर सभेवर नागरिकांचा मोर्चा, ढास प्रतिबंधक औषध फवारणीची मागणी. सदलगा पूरसभेवर संतप्त नागरिकांनी आज मोर्चा काढून ढास प्रतिबंधक औषध फवारण्याची मागणी केली आहे. सदलगा शहरात ढासांची मोठी उत्पत्ती झाली आहे. पाऊस आणि प्रशासनाचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरले. ढासांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले, त्यामुळे नागरिक आता संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायतीने गेल्या 4-5 वर्षात ढास प्रतिबंधक औषधाची फवारणीच केलेली नाही. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अमृत समन्नावर यांनी तर औषध द्या आम्ही फवारणी करतो असा घोषा लावलेला. आज ग्रामपंचायतीवर या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राजेंद्र अमृत समन्नावर यांच्या नेतृत्वाखाली नायकू कमते, मिलिंद पवार, अनंत पवार, रामा कमते, राजू डांगे, सचिन पाटील, लक्ष्मीकांत हल्लपन्नावर, भरत सदनायकी, गिरीश अडके, सतीश जगताप, संजय लठ्ठे आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.